नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी क्लासेस या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण समास या व्याकरणातील घटकाचा अभ्यास करत होतो. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समास म्हणजे काय, समासाची व्याख्या पाहिली, सामासिक शब्द कसा तयार होतो, त्याचा विग्रह कसा होतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याचबरोबर समासाचे मुख्य चार प्रकार आहेत, ते चार प्रकार आपण उदाहरणासहित अभ्यासले होते. ते कोणकोणते होते? अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. तर असे एकूण समासाचे चार प्रकार. ते चार प्रकार कसे ओळखायचे याच्याही छोट्या ट्रिक्स होत्या, त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आज आपण अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास हे एकदम डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत अव्ययी भाव समास. बघा, अव्ययी भाव समासाची व्याख्या बोर्डवरती लिहिलेली आहे. काय आहे व्याख्या? या ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्यय असते आणि या सामासिक शब्दांचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो, त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. बघा, व्याख्या थोडीशी मोठी आहे, समजून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. सगळ्यात पहिल्या लक्षात काय ठेवायचं आहे, अव्ययी भाव जर समास असेल तर सगळ्यात पहिलं पद काय असणार आहे, ते प्रधान असणार आहे, म्हणजे मुख्य असणार आहे. बरोबर, म्हणजे पहिले पद हे जास्त महत्त्वाचे असणार आहे. किंवा त्या ठिकाणी अजून एक कंडिशन काय आहे, बहुधा अव्यय असते आणि त्या ठिकाणी काय असते, अव्ययांचा वापर केलेला असतो. आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर हा क्रिया विशेषणासारखा केला जातो. आपल्याला क्रिया विशेषण म्हणजे काय आपण याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. तर क्रिया विशेषण म्हणजेच काय, तर एखाद्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बरोबर, म्हणजेच काय होय, क्रिया विशेषण होय. तर या ठिकाणी बघा, अव्ययी भाव समासाची काही उदाहरणं दिलेली आहेत आणि आपल्याला ती समजून घ्यायची आहेत. सगळ्यात पहिलं उदाहरण बघा, या ठिकाणी मी एक टेबल बनवलेला आहे. कसा आहे तो? पहिला आहे सामासिक शब्द, दुसरा आहे पहिले पद, नंतर आहे दुसरे पद आणि शेवटी तुम्हाला दिलेला आहे विग्रह. बरोबर, आता बघा, पहिला शब्द, सामासिक शब्द कोणता आहे, तर आमरण. बघा, या ठिकाणी पहिलं पद काय आहे, आ. पहिले पद काय आहे, आ. आणि दुसरे पद काय आहे, मरण. तेच मी इथं लिहिलेलं आहे, पहिले पद आ, दुसरे पद मरण. जर आमरण या शब्दाचा आपण विग्रह केला तर तो विग्रह कसा होतो, मरणापर्यंत. म्हणजेच काय, या ठिकाणी हा जो आ आलेला आहे, आ या शब्दाचा अर्थ काय होतो, एकतर पासून किंवा पर्यंत. बरोबर, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आमरण या शब्दाचा विग्रह झाला मरणापर्यंत. आणि यामध्ये सगळ्यात पहिलं पद हे आ आणि आ जे आहे ते प्रमुख म्हणजे प्रधान असते. बरोबर, याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे प्रतिदिन. आता बघा, पहिलं पद काय आहे, प्रति, दुसरे पद आहे दिन. आता या ठिकाणी प्रति हा जो शब्द येतो तो प्रति शब्द दररोज किंवा सॉरी प्रति हा जो शब्द आहे तो प्रत्येक या अर्थाने येतो. बरोबर, तर या ठिकाणी प्रतिदिनमध्ये जर आपण त्याचा विग्रह केला प्रतिदिन या शब्दाचा, सामासिक शब्दाचा, तर आपल्याला त्याचा विग्रह मिळतो प्रत्येक दिवशी. कारण का, तर हा जो प्रति आहे तो शब्द आपल्याला काय सांगतोय, प्रत्येक. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे बिनचूक. बघा, बिनचूक, पहिलं पद या ठिकाणी आहे बिन आणि दुसरे पद आहे चूक. या ठिकाणी याचा विग्रह काय होतो, चुकीशिवाय. याचा विग्रह काय होतोय, चुकीशिवाय. याच्यानंतर चौथा शब्द पहा, यथाशक्ती. यथाशक्तीमध्ये पहिले पद कोणते आहे, यथा, आणि दुसरे पद आहे शक्ती. पहिले पद हे प्रधान असते या ठिकाणी आणि याचा विग्रह आहे शक्तीप्रमाणे. म्हणजेच काय, या ठिकाणी हा जो यथाशब्द दिलेला आहे तो यथाशब्द, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रमाणे. बरोबर, तर याचा विग्रह होतोय शक्तीप्रमाणे. मग अव्ययी भाव समासाचा जेव्हा पण आपण अभ्यास करतो, किंवा एखादं उदाहरण, एखादा सामासिक शब्द जर तुम्हाला दिलेला आहे आणि जर त्या शब्दाचा समास हा अव्ययी भाव समास हा प्रकार होत असेल, तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे पद असणार आहे ते तर प्रधान असेल. त्याचबरोबर दुसरी कंडिशन काय असेल, ते बहुधा त्या ठिकाणी अव्यय असतं आणि सामासिक शब्दांचा वापर जो आहे तो क्रिया विशेषणासारखा केला जातो. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तरच आपल्याला अव्ययी भाव समासाची जी शब्द, सामासिक शब्द जर आला तर त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. बरोबर, आता हा झाला अव्ययी भाव समास. आता याच्यानंतर दुसरा समासाचा प्रकार आपण पाहणार आहोत, तत्पुरुष समास. बघा, तत्पुरुष समासाची व्याख्या लिहिली आहे.
ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. पहा, अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे होते, म्हणजेच पहिले पद प्रधान होते तर दुसरे पद गौण, बरोबर. पण तत्पुरुष समासामध्ये काय होतं, या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, म्हणजे दुसरे पद प्रधान असते व समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो. म्हणजे जेव्हा समास, जेव्हा विग्रहापासून सामासिक शब्द तयार होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी जर विभक्ती येत असेल, विभक्ती प्रत्यय, तर त्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो आणि त्या ठिकाणी तो शब्द सामासिक शब्द तयार होतो. तर अशा वेळेला त्या समासाच्या प्रकाराला काय म्हणतात, तत्पुरुष समास असे म्हणतात, बरोबर. लक्षात काय ठेवायचं आहे या ठिकाणी, या ठिकाणी पहिले पद काय आहे, गौण, दुसरे पद आहे प्रधान, आणि अजून एक आहे की जो विभक्ती प्रत्यय येतो तो विभक्ती प्रत्यय लोप होतो, म्हणजे नाहीसा होतो, नष्ट होतो आणि मग सामासिक शब्द तयार होतो. तर या समासाच्या प्रकाराला म्हणतात तत्पुरुष समास. आता बघा, तत्पुरुष समासाचे एकूण 5 प्रकार आहेत, ते प्रकार आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. बघा, आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, व्याख्या पहा. ज्या समासात विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोग्य अव्ययाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात. बघा, तत्पुरुष समासात तर आपल्याला माहीतच आहे तत्पुरुष समासामध्ये काय असतं, विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो. मग तोच विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय होतं, जो विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा जे शब्दयोग्य अव्यय असतं ते अव्ययाचा लोप होतो आणि ती पदं जोडली, एकमेकांना जोडली जातात, त्या समासाला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास. पहा, त्याची काही उदाहरणं लिहिलेली आहेत. सगळ्यात पहिलं उदाहरण आहे तोंडपाठ. बघा, जर तोंडपाठ या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर आपल्याला काय मिळतो, तोंडाने पाठ. या ठिकाणी ने हा काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे. जेव्हा तोंडाने पाठ या विग्रहापासून सामासिक शब्द तयार होतो तेव्हा हा जो ने आहे विभक्ती प्रत्यय, तो विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो, नष्ट होते आणि आपल्याला शब्द कोणता मिळतो, तोंडपाठ. दुसरं उदाहरण पहा, राजमहल. या ठिकाणी त्याचा जर विग्रह केला तर आपल्याला काय मिळतो, राजाचा महल. या ठिकाणी चा हा विभक्ती प्रत्यय आहे. जेव्हा या विग्रहापासून सामासिक शब्द आपल्याला मिळतो आहे तो कोणता आहे, राजमहल, बरोबर. तिसरा आहे वनभोजन. बघा, वनभोजनमध्ये काय असेल, वनातील भोजन. या ठिकाणी ल जो म्हणजे शेवटचा जो प्रत्यय आहे तो विभक्ती प्रत्यय या ठिकाणी काय होतो, नाहीसा होतो आणि ते दोन्ही शब्द एकमेकांना जोडले जातात. मग या वनातील भोजन या विग्रहापासून आपल्याला शब्द कोणता मिळतो, वनभोजन. म्हणजेच विभक्ती तत्पुरुष समास हा जो तत्पुरुष समासाचा प्रकार आहे तो जर ओळखायचा असेल तर लक्षात ठेवायचा आहे आपल्याला काय, तर जो विभक्ती प्रत्यय आलेला आहे तो दोन्ही शब्दांमध्ये आलेला विभक्ती प्रत्यय नाहीसा होतो आणि ते दोन्ही शब्द एकमेकांना जोडले जातात. याच्यानंतर तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. पहा, नत्र तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे निषेधदर्शक किंवा अभावदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. लक्षात ठेवण्याची अजून एक ट्रिक आहे, बघा, नावाची सुरुवातच अशी होते नत्र, तर नत्रवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता निषेध किंवा अभाव, एखाद्या गोष्टीची कमी असणे किंवा एखाद्या गोष्टीचा निषेध करणे, तर कोणता असेल, नत्र तत्पुरुष समास. मग या समासामधलं जे पहिलं पद आहे, समासामध्ये जे पहिलं पद आहे त्या पदाला ते पद निषेधदर्शक किंवा अभावदर्शक असते किंवा निषेधदर्शक किंवा अभावदर्शक उपसर्गाने ते सुरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याची उदाहरणं दिलेली आहेत. बघा, सगळ्यात पहिलं उदाहरण आहे अयोग्य. पहा, या ठिकाणी अ हा काय आहे, उपसर्ग आहे. म्हणजेच अ या उपसर्गाने काय झालेलं आहे, शब्दाची सुरुवात झालेली आहे. मग अयोग्याचा विग्रह काय होतो, योग्य नसलेला. म्हणजेच या ठिकाणी निषेध किंवा अभाव दर्शवलेला आहे. मग काय झालेला आहे, विग्रह योग्य नसलेला. मग याच्या उलट आपण काय विचार करतो, जेव्हा हा विग्रह जर योग्य नसलेला दिलेला असेल तर सामासिक शब्द तयार काय होतोय, अयोग्य. आणि अ सुरुवाती काय आहे, उपसर्गाने आहे आणि याच्यामध्ये निषेध दर्शवलेला आहे. मग तो समासाचा कोणता प्रकार असेल, नत्र तत्पुरुष समास.
दुसरं उदाहरण पहा अनादर. या ठिकाणी पण अ काय आहे, उपसर्ग आहे. सुरू होणारा जो दिलेला शब्द आहे तो उपसर्गाने सुरू झालेला आहे अने, आणि त्याचा विग्रह काय होतो, आदर नसलेला, म्हणजेच निषेध किंवा काय केलेला आहे या ठिकाणी आपण अभाव दर्शवलेला आहे. तर जर असा असेल तर तो समासाचा कोणता प्रकार असेल, नत्र तत्पुरुष समास. यानंतर तिसरं उदाहरण पहा नावड. यामध्ये पण बघा त्याचा विग्रह आवड नसलेला, ओके, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय केलेला आहे, निषेध दर्शवलेला आहे किंवा अभाव दर्शवलेला आहे किंवा गैरहजर, ओके. तर असेही गैरव्यवस्था, तर असेही शब्द तुम्हाला या नत्र तत्पुरुष समासामध्ये येतात. म्हणजे नत्र तत्पुरुष समासामध्ये, नत्र तत्पुरुष समास जर तुम्हाला ओळखायचा असेल तर सगळ्यात पहिलं त्या शब्दाची सुरुवात ही उपसर्गाने होते आणि त्यामधून एक निषेध किंवा अभाव दर्शविला जातो. यानंतर समासाचा तिसरा प्रकार आहे उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. बघा त्याची व्याख्या बोर्डवरती आहे काय, ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असून ते धातू साधित किंवा कृदंत असते. बघा आपण कोणत्या समासाचा अभ्यास करतोय, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. या समासामध्ये दुसरे पद हे प्रधान असते, बरोबर, म्हणजे पहिले पद काय असणार आहे, गौण असेल. दुसरे पद प्रधान असते आणि ते काय असते, दुसरे पद प्रधान तर आहेच पण ते आहे धातू साधित किंवा त्याला कृदंत असंही म्हणतात. तसेच क्रियापद म्हणून त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात उपयोग करता येत नाही, अशा समासाला म्हणतात उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. बघा लक्षात कसं ठेवायचं आहे, या समासामध्ये जो शब्द दिलेला असेल त्या शब्दाचा विग्रह जर केला तर दुसरे पद हे काय असेल, प्रधान असेल, त्याचबरोबर ते धातू साधित असेल, ओके, आणि त्याला धातू किंवा त्याला कृदंतही म्हणतात, आणि तसंच ते त्याचा क्रियापद म्हणून वाक्यात कोणत्याही ठिकाणी स्वतंत्रपणे वापर करता येत नाही, तर याला म्हणतात उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. त्याची बघा उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं आहे ग्रंथकार. ग्रंथकार म्हणजे काय, त्याचा जर विग्रह केला तर आपल्याला काय मिळतो, ग्रंथ करणारा. या ठिकाणी करणारा हा जो शब्द आहे तो धातू साधित आहे, ओके. दुसरा आहे शेतकरी, शेती करणारा. या ठिकाणी करणारा हा काय आहे, धातू साधित. शिल्पकार, शिल्प काढणारा, काढणारा काय आहे या ठिकाणी, धातू साधित. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं आहे, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास जेव्हा असतो तेव्हा यामध्ये दुसरे पद हे प्रधान असते, त्याचबरोबर ते धातू साधित किंवा कृदंत असते आणि क्रियापद म्हणून त्याचा स्वतंत्रपणे कुठेही वापर करता येत नाही. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तत्पुरुष समासाचा चौथा प्रकार अलूक तत्पुरुष समास. बघा अलूक तत्पुरुष समासाची व्याख्या काय आहे, ज्या तत्पुरुष समासातील पहिल्या पदाच्या ई या विभक्ती प्रत्ययाचा लोप न होताच सामासिक शब्द करावा लागतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये ई हे अक्षर येते आणि ई जे आहे, ई किंवा ई जी विभक्ती आहे त्या विभक्तीचा प्रत्यय लोप पावत नाही, तर त्या प्रत्ययासहित आपल्याला काय करावं लागतं, नवीन सामासिक शब्द बनवावा लागतो, तर त्याला म्हणतात अलूक तत्पुरुष समास. मग याची बघा आहे तसा शब्द राहणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण काही कोणत्याही विभक्तीचा लोप करत नाही. मग त्याची उदाहरणं कर्तरी प्रयोग. आता या ठिकाणी कर्तरी ई येतो आहे, बरोबर, मोठा. कर्मणी प्रयोग, ओके, काय येते, कर्मणी ई, म्हणजे हे दीर्घ ई शेवटी जे असतात तर त्या दीर्घ ईचा आपण लोप करू शकत नाही, ते आहे असेच राहतात. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पाचवा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. आता कर्मधारय तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या तत्पुरुष समासात पहिले पद विशेषण व दुसरे पद विशेष असते तसेच दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात त्याला म्हणतात कर्मधारय तत्पुरुष समास. बघा काय लक्षात ठेवायचं आहे, पहिले या समासामध्ये पहिले पद असेल विशेषण, दुसरे पद असेल विशेष आणि या ठिकाणी विभक्तीचा कोणता प्रकार आहे, प्रथमा विभक्ती, ओके, तर त्याला म्हणतो आपण कर्मधारय तत्पुरुष समास. आता बघा आपल्याला या ठिकाणी विशेषण आणि विशेष हे ओळखता येणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला विशेषण आणि विशेष याची जर माहिती आवश्यक असेल तर याच्या आधी आपण शब्दांच्या जाती हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते डिटेल सांगितलेले आहे. तर पहा आपल्याला ओळखायचे आहेत विशेषण आणि विशेष.
तर बघा उदाहरण दिलेलं आहे महादेव, या ठिकाणी महान असा देव, ओके, विशेष म्हणजे काय असतं, नाम असतं, बरोबर, आणि विशेषण काय असतं, त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बघा महान असा देव, महान काय आहे, विशेषण, आणि देव काय आहे, विशेष, बरोबर. दुसरं उदाहरण काय आहे, पितांबर पिवळे असे वस्त्र. आता या ठिकाणी पिवळे काय आहे, विशेषण, तर वस्त्र काय आहे, विशेष, म्हणजे हे जे विशेष आहे ते कसं आहे, वस्त्र कसे आहे, पिवळे, म्हणजे ते काय झालं, विशेषण, बरोबर. मग लक्षात काय ठेवायचं, कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये सगळ्यात पहिलं पद हे विशेषण असते, दुसरे पद हे विशेष असते, आणि त्या ठिकाणी ती पदे कोणती असतात, प्रथमा विभक्तीमध्येच येतात, बरोबर. तर अशा प्रकारे आज आपण अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समासाचे एकूण 5 प्रकार अभ्यासलेले आहेत, ओके. तर या समासाच्या प्रकारामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.